Hello everyone, we are going to discuss, that is the next point, profile axis, that is preventive measures for hepatitis B virus, and then we will be discussing the treatment. Profile axis म्हणजे कशा पद्धतीने आपण हेपेटाइटिस बी व्हायरस इन्फेक्शन प्रिव्हेंट करू शकतो, दॅट विल बी द फर्स्ट पॉइंट. सो इन द प्रोफाइल एक्सेस बेसिक थिंग्स मस्ट बी फॉलोड, लाइक फर्स्ट अवॉइड द इंजेक्टेबल ड्रग अब्यूज व्हाइल टेकिंग इंजेक्टेबल ड्रग्स. स्टराइल सिरिंजेस शुड बी यूज, द सिंगल सिरिंज शुड नॉट बी यूज फॉर मोर देन इंडिविजुअल्स. सो इंजेक्टेबल ड्रग अब्यूज मीन्स आपण जेव्हा इंजेक्टेबल ड्रग घेतो त्या काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला फॉलो करायचे. सिमिलरली अवॉइड कॉन्टॅक्ट विथ द ब्लड ऑर सिमेन दॅट माईट बी इन्फेक्टेड. कारण आपल्याला माहिती आहे की सिमेन, ब्लड किंवा ब्रेस्ट मिल्क असेल, बैल असेल, यामधून हा व्हायरस ट्रान्समिट होतो. सो अवॉइड कॉन्टॅक्ट डायरेक्टली विथ द ब्लड सॅम्पल ऑर सिमेन सॅम्पल ऑर विथ एनी अदर काइंड ऑफ सॅम्पल दॅट मे कॅरी हेपेटायटिस बी व्हायरस. मोर इम्पॉर्टंट थिंग इज द हेल्थ एज्युकेशन. Health education should be there with respect to use of disposable syringes. एक सिरिंज एकापेक्षा जास्त इंडिव्हिज्युअलमध्ये यूज केली जाऊ नये. प्रत्येक वेळी आपण ती सिरिंज स्टरिलाइज करू शकतो. त्याच्यापेक्षा बेटर काय की वी शूड यूज डिस्पोजेबल सिरिंजेस. त्यामुळे काय होतं की द रिस्क ऑफ ट्रान्समिशन गेट्स रिड्यूस्ड मेनी फोल्ड. आणि मग अशा वेळी आपण प्रिव्हेंट करू शकतो हेपेटायटिस बी व्हायरस इन्फेक्शन फ्रॉम वन ह्युमन बीइंग टू अनदर ह्युमन बीइंग. So use of disposable syringe, there should be awareness created by health education. Then screening of blood should be done. Blood transfusion karatana, proper screening karna important asta. Similarly, organ donation karatana, transplantation karatana, sudha screening karna important hai. Ya vitirikta directly mouth pipetting, while performing any practical in the laboratory, direct mouth pipetting should be avoided because it should be transmitted. So these are some general prophylactic measures which should be followed to prevent hepatitis B virus infection. Asa nahi ki he fakt hepatitis B virus infection cha baatit hai. These are the general measures which should be which can be followed to prevent any kind of infection. Okay, tar ya sagya general prophylactic measures hota ani yana kay hota ki infection prevent hota. आता यापेक्षा हे स्पेसिफिकली आपण हेपेटायटिस बी व्हायरससाठी काय करू शकतो. स्पेसिफिक प्रोफायलॅक्टिक मेजर्स काय हे कसे होते. सगळे जनरल ब्रॉड मेजर्स होते. नाउ द नेक्स्ट दॅट इज स्पेसिफिक प्रोफायलॅक्टिक मेजर्स. आता स्पेसिफिक मध्ये आपण दोन पद्धतीने करू शकतो, एक पॅसिव्ह आणि दुसरा ऍक्टिव्ह. ओके, सो फर्स्ट लेट्स सी ऍक्टिव्ह इम्युनायझेशन. प्रोफायलॅक्सिसमध्ये आपण बघतो की नेहमी एक नॉर्मली आपण काय करू शकतो, दॅट इज जनरल प्रोफायलॅक्टिक मेजर्स. आणि नंतर काय की आपण वॅक्सिन सुद्धा घेऊ शकतो. वॅक्सिन घेऊन सुद्धा आपण एखाद्या प्रकारचं इन्फेक्शन प्रिव्हेंट करू शकतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज द ॲक्टिव्ह ऑर पॅसिव्ह इम्युनायझेशन. इम्युनाइज करायचं इंडिव्हिज्युअलला. कारण इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग आहे, त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याआधी जर वॅक्सिन घेतलं तर ऑलरेडी इम्युन रिस्पॉन्स अँटीबॉडीज डेव्हलप होऊ शकतात. आणि त्यामुळे काय होऊ शकतं की इन्फेक्शन चान्सेस खूप कमी होतात, किंवा बऱ्याच वेळा इन्फेक्शन झालं तरी इलनेस खूप कमी होऊ शकतो. सो अशा वेळी ऍक्टिव्ह इम्युनायझेशन किंवा पॅसिव्ह इम्युनायझेशन केलं जाऊ शकतं. ऍक्टिव्ह इम्युनायझेशनमध्ये काय, दोन्हीमध्ये आपण वॅक्सिनच बघतो. इथं काय की द फर्स्ट वॅक्सिन प्रिपेअर्ड अगेन्स्ट दिस हेपेटायटिस बी व्हायरस इन द इयर 1982 बाय युझिंग द कोल्ड सिरप. पूल्ड सिरा ऑफ कॅरियर ऑर हेल्दी ह्युमन. जो हेल्दी ह्युमन आहे किंवा जो कॅरियर आहे, कॅरियर म्हणजे माहिती की पर्सन हू कॅरीज द हेपेटायटिस बी व्हायरस बट रिमेन्स असिम्प्टोमॅटिक. सो असा एखादा कॅरियर असेल किंवा एखादा असिम्प्टोमॅटिक पर्सन असेल, हेल्दी ह्युमन बिईंग असेल की जो रिकवर झाला हेपेटायटिस बी व्हायरस, म्हणजे एक ह्युमन बिईंग आहे तो हेपेटायटिस बी व्हायरस त्याला झाला होता, इन्फेक्शन झालं, तो कम्प्लीट रिकवर झालेला. आपल्याला माहिती की 6 महिन्यानंतर जो हेपेटायटिस HBS antigen नाही दिसला आपण त्याला कम्प्लीट रिकवरी म्हणतो. सो कम्प्लीट रिकवर झालेला असा ह्युमन बिईंग किंवा एक रिकवर झाला पण कॅरियर काय असतो, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे सिमटम्स नाही आहेत, तर अशा ह्युमन इंडिव्हिज्युअलमधून काय घेतलं, सिरा घेतला, सिरम ब्लड घेतलं, ब्लडमधून सिरम सेपरेट केलं. ऑब्व्हियसली सिरममध्ये काय असलं, अँटीबॉडीज असणार जातात. आणि मग ते जे सिरम आहे, दॅट सिरम इज इंजेक्टेड इन टू द इन्फेक्टेड पर्सन. Okay, that serum should be injected into the infected person to avoid the illness. Okay, so illness avoid karayachi, apan kay karu, serum jase ki plasma yala manaycha,
इथे इन्फेक्टेड सीरम इन्फेक्शन याला इनडायरेक्टली होतो प्लाज्मा. कोविड 19 च्या केस मध्ये सुद्धा प्लाज्मा डोनेट केला गेला होता. प्लाज्मा म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ऑलरेडी रिकव्हरी झालेली आहे आणि रिकव्हरी झाल्यानंतर त्याचा जो ब्लड आहे त्याचा जो प्लाज्मा आहे तो प्लाज्मा हा डोनेट केला जातो. की ज्यामध्ये काय असतो की प्लाज्मामध्ये रिकव्हरी झाल्याचा अर्थ ऑब्व्हियसली अँटीबॉडीज पण असणार आहेत, पण इथं अँटीबॉडीज शिवाय जे पूल्ड प्लाज्मा घेतला दॅट इज हॅव्हिंग अँटीजेनेमिया. प्लाज्मा हॅज अँटीजेनेमिया. अँटीजेनेमिया मीन्स दॅट प्लाज्मा कंटेन्स अँटीजेनल्स, अँटीजेनिक पोर्शनल्स. सो तो जो प्लाज्मा घेतला त्या प्लाज्मामध्ये अँटीबॉडीज असतील किंवा त्याच्यामध्ये काय असणार आहे, इथं अँटीजेन सुद्धा असणार आहे. अँटीजेनेमिया म्हणजे प्रेझेन्स ऑफ अँटीबॉडीज इन दिस प्लाज्मा. सो अँटीजेन आहे त्याच्यामध्ये. सो अशा पण जो प्लाज्मा आहे तो एखाद्या इन्फेक्टेड किंवा इवन माइल्ड इन्फेक्टेड पर्सन जो असेल त्याच्यामध्ये जर आपण इंजेक्ट केला किंवा ट्रान्सफर केला तर त्याच्यामध्ये इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप होऊ शकतो. याला म्हणायचं प्लाज्मा थेरपी. सो अशा पद्धतीने एखाद्या पर्सन रिकवर्ड पर्सनमधून प्लाज्मा घेतला त्या कंटेन्स अँटीजेन नंतर दुसऱ्यामध्ये इंजेक्ट केला किंवा त्याच्यामध्ये अँटीबॉडी सुद्धा असतात की ज्या रिकव्हरी करण्यासाठी किंवा इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा एस्टॅब्लिशमेंट ऑफ पॅथोजन प्रिव्हेंट करण्यासाठी हेल्पफुल असू शकतो. सो अशा पद्धतीने आपण ऍक्टिव्ह प्रोफायलॅक्टिक मेजर्स फॉलो करून इन्फेक्शन हेपेटायटिस बी व्हायरस इन्फेक्शन प्रिव्हेंट करू शकतो. बट इट हॅज लिमिटेशन्स. लिमिटेशन्स काय तर ऑब्व्हियसली ह्युमन याच्यामध्ये डोनर कोण आहे, प्लाज्माचा ह्युमन डोनर असतो. सो जो रिकव्हर झाला आहे तोच डोनर असणार आहे. त्यामुळे प्लाज्माची लिमिटेड अवेलेबिलिटी सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की लिमिटेड अवेलेबिलिटी ऑफ प्लाज्मा इट इज अ रिस्पॉन्सिबल इट इज अ कॅरेक्टर विच लिमिट्स द यूज ऑफ सच टाईप ऑफ मेथड. इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपण हे यूज करणार आहे, पण असे किती डोनर्स असणार आहे. दुसरी गोष्ट काय की आपण त्याचा प्लाज्मा घेणार आहे, त्या प्लाज्मामध्ये सम अननोन अँटीजेन पण असू शकतात. बाकीचे कडे काय इन्फेक्टेड त्या पर्सनला रिकवर्ड पर्सनला बाकीचे कुठलं एखादं इन्फेक्शन असू शकतं. सो त्याचे काही अननोन अँटीजेन्स किंवा पॅथोजन्स पण असू शकतात. सो त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर सुद्धा येत. आणि म्हणून काय की ही जी मेथड आहे इट हॅज लिमिटेड ऍप्लिकेशन्स. ऍक्टिव्ह प्रोफायलॅक्टिक मेथड आपण यूज करणार आहे, इट हॅज लिमिटेड ऍप्लिकेशन्स. मग हे लिमिटेड ऍप्लिकेशन्स ओव्हरकम करण्यासाठी दुसरी एक मेथड आहे. नाउडेज अ जेनेटिकली इंजिनियर्ड वॅक्सिन इज अवेलेबल. ही ट्रॅडिशनल मेथड याला दुसरं ऑप्शन म्हणजे काय, जेनेटिकली इंजिनियर्ड वॅक्सिन किंवा त्याला आपण आरडीएनए वॅक्सिन म्हणतो. सो जेनेटिक जेनेटिकली इंजिनियर त्याच्यामध्ये काय करतो मला, जेनेटिकली इंजिनियर मध्ये जो व्हायरस आहे त्या व्हायरसचा एक जीन दॅट इज कॉल्ड एस जीन. एस जीन की जो काय करतो, इट कोड्स फॉर सरफेस अँटीजेन. सरफेस अँटीजेन, सरफेस अँटीजेन कोणतं आपल्याला माहिती आहे, एचबीएस. ओके, सो काय करा बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. एस जीन त्या व्हायरसमधून घेतला, फक्त व्हायरसचा एकच जीन घेतला दॅट इज एस जीन. तो एस जीन काय करतो, सरफेस प्रोटीनला कोड करतो. सरफेस प्रोटीन म्हणजे सरफेस अँटीजेन आणि जो आपल्या माहिती आहे एचबीएस अँटीजेन असतो. आणि हा एचबीएस अँटीजेन मुळे आपण त्या व्हायरसचा कंप्लीट पार्टिकल सुद्धा म्हणतो. सो एचबीएस अँटीजेनला कोड करणारा एक जीन आयसोलेट केला आणि तो जीन बाय युझिंग द मेथड्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग इंट्रोड्यूस इन टू द बेकर्स ईस्ट. दॅट जीन वॉज इंट्रोड्यूस इन टू द बेकर्स ईस्ट. सो त्या ईस्टमध्ये तो जीन इंट्रोड्यूस केला सक्सेसफुली. आपण काय केलं, जीन तो घेतला एखाद्या वेक्टरमध्ये त्याला कॉन्ज्युगेट केला, नंतर तो रिकॉमेंड डीएनए बेकर्सिसमध्ये ॲड केला आणि मग बेकर्सिस काय होणार आहे, मेडियामध्ये आपण त्याला कल्टिवेट करू शकतो. सो बेकर्सिस प्रॉलिफरेशन एकाचे दोन दोनचे चार असे रिप्लिकेट होतील, डिवाईड होतील आणि डिवाईड झाल्यानंतर हा जीन सुद्धा त्याच्यामध्ये डिवाईड होईल. प्रत्येक सेलमध्ये आता त्या जीनचे एक्सप्रेशन होणार आहे आणि एक्सप्रेशन झाल्यानंतर त्याच्यापासून जो काही प्रोटीन तयार होणार आहे दॅट प्रोटीन विल ऍक्ट ॲज अँड सरफेस अँटीजेन. आणि मग हा अँटीजेन वॅक्सिन म्हणून इंजेक्ट केला जाऊ शकतो एखाद्या इंडिव्हिज्युअल किंवा एखाद्या इन्फेक्टेड पर्सनमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये होऊ नये यासाठी आपण ते अँटीजेन इंजेक्ट केला की ऑब्व्हियसली इम्युन रिस्पॉन्स ऍक्टिवेट होणार आहे बिकॉज इट इज अन अँटीजेन. अँड अँटीजेन वी ऑल नो दॅट इट इज अ इम्युनोजेनिक. इम्युनोजेनिक म्हणजे काय की जो इम्युन रिस्पॉन्स इन्हान्स करतो, इंड्यूस करतो. सो अशा पद्धतीनं फक्त एचबीएस अँटीजेनला कोड करणारा जीन घेतला, तो बेकर्स ईस्टमध्ये इंट्रोड्यूस केला
इंट्रोड्यूस केल्यानंतर बेकरसिसमध्ये त्याचे एक्सप्रेशन होईल, हा एंटीजन प्रोड्यूस होईल आणि मग अशा बेकरसिस आपण कल्टिवेट करून मास प्रोडक्शन करून त्यातून हा एंटीजन आयसोलेट करतो आणि मग तो एंटीजन आपण काय करतो, वी इंट्रोड्यूस और वी इंजेक्ट इन टू द ह्युमन बीइंग आणि मग त्यांच्यामध्ये इम्युन रिस्पॉन्स ॲक्टिवेट होऊन हेपॅटायटिस बी व्हायरस इन्फेक्शन सुद्धा काय करू शकतो आपण प्रिव्हेंट करू शकतो. हे जे वॅक्सिन आहे, दिस वॅक्सिन इज गिव्हन इंट्रामस्क्युलरली, सो द डोस ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इज इंट्रामस्क्युलर. आणि डोस हे झालं इंट्रामस्क्युलर. दुसरी गोष्ट काय की हे कधी द्यायचं, त्याचा डोसेज कसा असतो, तर युजली 0, 1 and 6 months. सो 0 month म्हणजे फर्स्ट डे ऑफ इंजेक्शन. आज वॅक्सिन दिलं तर तो 0 month झाला. त्याच्यानंतर एक्झॅक्टली 1 महिन्यात दुसरा डोस आणि मग त्याच्यानंतर 6 महिन्यांनी तिसरा डोस, असे 3 डोसेसमध्ये हे वॅक्सिनेशन केलं जातं. ओके, सो अशा पद्धतीनं जे जेनेटिकली इंजिनियर्ड वॅक्सिन आहे, दॅट वॅक्सिन इज गिव्हन इंट्रामस्क्युलरली. इस्पेशली दिस वॅक्सिन इज गिव्हन इन टू द डेल्टॉइड रिजन. इट इज गिव्हन इन टू द डेल्टॉइड रिजन. डेल्टॉइड रिजन म्हणजे शोल्डरचा जो फ्रंट पार्ट असतो, दॅट इज कॉल्ड डेल्टॉइड रिजन. आणि त्या डेल्टॉइड रिजनमध्ये हे वॅक्सिन इंजेक्ट केलं जातं. चिल्ड्रन्समध्ये थाईजमध्ये दिलं जातं. सो इथं डेल्टॉइड रिजनमध्ये किंवा थाईजमध्ये चिल्ड्रन्समध्ये इंजेक्शन दिलं जातं वॅक्सिनचं. सो दिस इज अ जेनेटिकली इंजिनियर्ड वॅक्सिन विच इज यूज अगेन्स्ट हेपॅटायटिस बी व्हायरस इन्फेक्शन. ओके, नेक्स्ट. आता हे झालं वॅक्सिनबद्दल. कुठलं ऍक्टिव्ह इम्युनायझेशन, ऍक्टिव्ह इम्युनायझेशन सोडून सेकंड आहे, दॅट इज पॅसिव्ह इम्युनायझेशन. पॅसिव्ह इथं डायरेक्टली अँटीबॉडीज येणार आहे. पहिल्यामध्ये काय केलं, आपण प्लाझ्मा घेतला, त्याच्यामध्ये अँटीजन आहे, तो प्लाझ्मा डोनेट केला, अँटीजन इम्युन सिस्टम इंड्यूस करेल. सेकंड आपण काय केलं की डायरेक्टली अँटीजन तयार केला जेनेटिकली आणि तो इंट्रोड्यूस केला, दॅट विल इंड्यूस इम्युन रिस्पॉन्स. आता आपण काय करणार इथं, तर अँटीबॉडीज देणार पेशंटला डायरेक्ट, पण डायरेक्टली त्या पेशंटमध्ये अँटीबॉडीज देणार. ओके, मग त्या म्हणजे याचा अर्थ असा की प्लाझ्मा इन्फेक्शन होऊ नये म्हणून देऊ शकतो आपण, किंवा इनिशियल फेजेसमध्ये देऊ शकतो. वॅक्सिन इन्फेक्शन होऊच नाही म्हणून अनइन्फेक्टेड हेल्दी ह्युमन बिंगला देऊ शकतो. पण इथं जे आहे पॅसिव्ह आहे, इथं आपण अँटीबॉडीज देणार आहे. याचा अर्थ काय की इथं पेशंट हा ऑलरेडी इन्फेक्टेड आहे, त्यामुळं हिअर वी यूज HBIG, हेपॅटायटिस बी इम्युनोग्लोबुलिन. हेपॅटायटिस बी इम्युनो और इम्युन ग्लोबुलिन. सो इथं अँटीबॉडी यूज करणार आपण, अँटी हिपॅटायटिस बी, आणि त्या इंट्रोड्यूस करणार आहे पेशंटमध्ये. त्यामुळं इन्फेक्शन होण्याआधी अँटीबॉडी देण्यापेक्षा, याची इथं इन्फेक्शन हो झालेला पेशंट आहे, त्याच्यामध्ये इलनेस कमी करण्यासाठी, त्याचा जो इफेक्ट्स आहेत, सिमटम्स आहेत, ते रिड्यूस करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी इथं आपण काय करतो, वी यूज अँटीबॉडी, दॅट इज HBIG, हिपॅटायटिस बी इम्युनोग्लोबुलिन. ओके, इट इज गिव्हन इन द न्यूबॉर्न बेबीज. न्यूबॉर्न बेबीज असेल किंवा ॲडल्टमध्ये सुद्धा दिलं जाऊ शकतं, कॅरियर मदर असेल त्याच्यामध्ये सुद्धा दिलं जाऊ शकतं. सिंगल डोसमध्ये दिलं जाते आणि तो डोस असा असतो न्यूबॉर्न बेबीजमध्ये 0.5 ml ऑफ HBIG. 0.5 ml ऑफ HBIG अप्रॉक्सिमेटली ते 0.5 ml मध्ये किती असतं, तर 300 to 500 इंटरनॅशनल युनिट्स per ml. पर एम एल हे कसं कॉन्सन्ट्रेशन, टायटर ऑफ अँटीबॉडीज, टायटर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, किती असतं कॉन्सन्ट्रेशन, 300 to 500 युनिट्स पर एम एल ऑफ ब्लड, असं कॉन्सन्ट्रेशन असलेलं 0.5 ml HBIG इज गिव्हन इन टू द पर्सन, इन टू द पेशंट. लेट्स कॉल इट एज अ पेशंट. त्या पेशंटमध्ये हे अँटीबॉडीज दिले जातात. न्यूबॉर्न बेबीजमध्ये अँटीबॉडी डेव्हलप व्हायला वेळ लागत असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये कारण 6 महिन्यात कमीत कमी अँटीबॉडी डेव्हलप व्हायला वेळ लागतो, तोपर्यंत आपण त्यांना त्यांच्यामध्ये रेडीमेड अँटीबॉडीज इंट्रोड्यूस करू शकतो. दिस इज अ पॅसिव्ह इम्युनायझेशन फॉर रिड्युसिंग द इन्फेक्शन कॉज बाय हेपॅटायटिस बी व्हायरस. सो लक्षात घ्या, प्लाझ्मा थेरपी किंवा प्लाझ्मा डोनेशनमध्ये अँटीजेनिमिया म्हणजे प्लाझ्मा आहे त्याच्यामध्ये अँटीजन आहे ते आपण डोनेट केलं. सेकंड, जेनेटिकली इंजिनियर्ड वॅक्सिन तयार केलं बाय इंट्रोड्युसिंग HBIG इन टू द बेकर सिस्ट. आणि फायनली आपण काय करू की जर पेशंटला ऑलरेडी इन्फेक्शन झालं असेल तर त्याचं इलनेस कमी करण्यासाठी आपण अँटीबॉडीज ट्रान्सफर करतो, दॅट इज पॅसिव्ह इम्युनायझेशन. सो दीज आर सर्टन प्रोफायलॅक्टिक मेजर्स विच कॅन बी फॉलोड फॉर हेपॅटायटिस बी व्हायरस इन्फेक्शन.
Next part, that is the treatment. How to treat the infections caused by hepatitis viruses, especially hepatitis B virus. ट्रीटमेंट मध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्पेसिफिक ट्रीटमेंट अवेलेबल नाही. आपण ऑलरेडी स्टडी केलं हेपेटायटिस ए व्हायरस मध्ये की तिथं कुठल्याही प्रकारे स्पेसिफिक ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. इथं सुद्धा हेपेटायटिस बी व्हायरस अगेन्स्ट नो एनी स्पेसिफिक ट्रीटमेंट अवेलेबल. बट इन सम केसेस ज्याच्यामध्ये हाय रिस्क असेल अशा पेशंटमध्ये आपण काही प्रमाणात काही ट्रीटमेंट ट्रीटिंग करण्यासाठी काही एजंट्स यूज करू शकतो. Like we can use interferon alpha. So interferon alpha can be used along with certain antiviral drugs. So याचा एक डोस दिला जाऊ शकतो पेशंटला. डायरेक्ट किंवा स्पेसिफिक असे कोणते ट्रीटमेंट अवेलेबल नाही, बट येस वी कॅन यूज सम अदर मेजर्स लाईक इंटरफेरॉन अल्फा अँड अलॉंग विथ सम अँटीव्हायरल ड्रग्स लाईक वी कॅन यूज रॅम्युडिन and famciclovir. So no specific treatment, but we can use interferon alpha, a single dose of interferon alpha along with some antiviral drugs like lamivudine and famciclovir. Upon a combination deu shakto, especially kunamadhe dila jato ha jo dose ahe kunamadhe dila jato ki jo carrier stage madhe ahe. कारण एखादा जो पर्सन कॅरियर असेल तर तो सगळीकडे सोसायटीमध्ये इन्फेक्शन स्प्रेड करू शकतो. आणि त्यामुळे काय की असा जो कॅरियर आहे त्या कॅरियरमध्ये जे इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये जो पॅथोजन आहे तो ट्रीट करण्यासाठी किंवा किल करण्यासाठी आणि इव्हन अदर केसेसमध्ये सुद्धा हा डोस दिला जातो इंटरफेरॉन प्लस अँटीव्हायरल ड्रग्स. दिस इज द ओनली ट्रीटमेंट ऑफ वी कॅन कॉल इट एज अन मेजर दॅट कॅन बी फॉलोड टू क्युअर अ पेशंट फ्रॉम हेपेटायटिस बी इन्फेक्शन. Okay, so this is all about the prophylaxis and the treatment of hepatitis B virus. So this is all about the hepatitis B virus. So we have discussed hepatitis A as well as hepatitis B virus. Thank you.